नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या ओढून आपण साठ प्रश्नांची जी ची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्वाचे आहे टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर सुरुवात करूया त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता असे खालीलपैकी कोण मानला जातो फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता असे खालीलपैकी कोण मानला जातो त्या ठिकाणी अशोक क्रमांक दोन रुसो या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक दुसरा पीट्स इंडिया हा कायदा खालीलपैकी केव्हा मंजूर झाला होता पीट्स इंडिया हा कायदा खालीलपैकी केव्हा मंजूर झाला होता चौऱ्याऐशी मध्ये पिट्स इंडिया हा कायदा मंजूर झाला होता प्रश्न क्रमांक तिसरा दुसरी गोलमेज परिषद खालीलपैकी केव्हा भरली होती दुसरी गोलमेज परिषद ही खालीलपैकी केव्हा भरली होती त्या ठिकाणी ऑश क्रमांक दोन एकोणीसशे एकतीस यामध्ये दुसरी गोलमेज परिषद ही भरली होती प्रश्न क्रमांक चौथा हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख खालीलपैकी कोण होते हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख खालीलपैकी कोण होते त्या ठिकाणी ऑश क्रमांक चार चंद्रशेखर आझाद या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक पाचवा भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट खालीलपैकी कोणत्या दिवशी अवकाशामध्ये सोडण्यात आला होता भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट हा खालीलपैकी कोणत्या दिवशी अवकाशामध्ये सोडण्यात आला होता त्या ठिकाणी एकोणीसशे पंच्याहत्तर या ठिकाणी हो गॅस रोईल प्रश्न क्रमांक सव्वा तेजस्वी आणि शुद्ध हिरा हे खालीलपैकी काय असतात तेजस्वी आणि शुद्ध हिरा हे खालीलपैकी काय असतात त्या ठिकाणी ऑश क्रमांक दोन विद्युत दुर्वाहक या ठिकाणी हो गॅस रोईल सातवा मालगुडी पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आर के नारायण या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक आठवा कॅनबेरा हे शहर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे कॅनबेरा हे शहर खालीलपैकी कोणत्या देशामधले शहर आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार ऑस्ट्रेलिया देश या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक नववा मुसाफिर हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे मुसाफिर हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आत्मचरित्र आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन अच्युत्य गोडबोले या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक दहावा दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिन खालीपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिन हा खालीपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो दोन, 24 या ठिकाणी ऑक्टोबर या ठिकाणी प्रश्न क्रमांक अकरावा भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे त्र्याण्णव या ठिकाणी हो गॅन्स रोय प्रश्न क्रमांक बारावा भारतीय शास्त्रज्ञांची पहिली तुकडी अंटार्क्टिकावर खालीलपैकी केव्हा पोहोचली होती भारतीय शास्त्रज्ञांची पहिली तुकडी अंटार्टिकावर खालीलपैकी केव्हा पोहोचली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक नऊ जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी या ठिकाणी हो गॅन्स रोयल तेरावा महाराष्ट्रामधील गडचिरोली जिल्ह्यामधील सर्च या संस्थेत खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्रामधील गडचिरोली या जिल्ह्यामधील सर्च या संस्थे खा संस्थापक खालीलपैकी कोण आहेत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर अभय बंग या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक चौदावा भारतामध्ये पहिले दूरदर्शन केंद्र खालीलपैकी केव्हा सुरू झाले होते भारतामध्ये पहिले दूरदर्शन केंद्र खालीलपैकी केव्हा सुरू झाले होते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार सर एकोणीसशे एकोणसाठ या ठिकाणी प्रश्न क्रमांक पंधरावा एलआयसीची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती एल आय सीची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती त्या ठिकाणी ऑफ क्रमांक एक एक सप्टेंबर एकोणीस छप्पन ला संग्रहालय खालीलपैकी आहे ऑफ वेल्स संग्रहालय खालीलपैकी कोठे आहे त्या ठिकाणी ऑफ क्रमांक एक मुंबई या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक सतरावा संत जनाबाई यांची समाधी खालीलपैकी कोठे आहे संत जनाबाई यांची समाधी खालीलपैकी कोठे आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन गंगाखेड या ठिकाणी हो गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक अठरावा कोल्हेरू आणि पुलिकत ही सरोवरे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत कोल्हेरू आणि पुलिकत ही सरोवरे खालीलपैकी कोणत्या राज्यामधली सरोवरे आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी हो गॅन्स रोईल मां प्रश्न क्रमांक एकोणीस खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय एकात्मता दिन हा साजरा केला जातो खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय एकात्मता दिन हा साजरा केला जातो त्या ठिकाणी दोन एकतीस ऑक्टोबरला राष्ट्रीय एकात्मा दिन हा साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक वीस एक मिलियन म्हणजे खालीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल एक मिलियन म्हणजे खालीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल त्या ठिकाणी एक लाख या ठिकाणी कर्करोगाच्या उपचारासाठी खालीलपैकी काय वापरतात कर्करोगाच्या उपचारासाठी खालीलपैकी काय वापरतात त्या ठिकाणी ऑस क्रमांक दोन कोबाल्ट या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक बावीस ताजमहल हा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे ताजमहल हा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी ह्यास रोईल प्रश्न क्रमांक तेवीस आयफेल टावर हे खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे आयफेल टावर हे खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन फ्रान्स देश या ठिकाणी योग ज्ञान होईल प्रश्न क्रमांक चोवीस क्रायोजेनिक तंत्रज्ञान खालीलपैकी कशाशी निगडित आहे क्रायोजेनिक तंत्रज्ञान हे खालीलपैकी कशाशी निगडित आहे उपग्रह प्रक्षेपण या ठिकाणी सव्वीस पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन सितार या ठिकाणी योग्यांचे प्रश्न क्रमांक सत्तावीस भारतामधील महाकालेश्वर हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे भारतामधील महाकालेश्वर हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस लोकसभेची सदस्य संख्या खालीलपैकी किती आहे लोकसभेची सदस्य संख्या खालीलपैकी किती आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन पाचशे पंचेचाळीस या ठिकाणी योग आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस खालीलपैकी कोणता प्राणी हा राजमुद्रेवर नाही खालीलपैकी कोणता प्राणी हा राजमुद्रेवर नाही त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार हत्ती या ठिकाणी योग आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन भीमा नदी या ठिकाणी योग आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस महाराष्ट्राचा राज्यवृक्ष खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्राचा राज्यवृक्ष खालीलपैकी कोणता आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आंबा या ठिकाणी योग आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीस हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन अठ्याहत्तर टक्के या ठिकाणी ह्याल प्रश्न क्रमांक चौतीस खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्रकिनारा नाही खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्रकिनारा हा ना नाही त्या ठिकाणी औषध क्रमांक चार आसाम राज्य या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक पस्तीस राजीव गांधी जीवनदायी योजना खालीलपैकी कशा संबंधीची आहे राजीव गांधी जीवनदायी योजना ही खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे त्या ठिकाणी ऑसन क्रमांक चार आरोग्य हे क्षेत्र या ठिकाणी योग्यान्स रोईल प्रश्न क्रमांक छत्तीस भारतामधला पहिला व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे भारतामधला पहिला व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे त्या ठिकाणी ऑसन क्रमांक एक जिम कॉर्बेट या ठिकाणी योग्यान्स रोईल प्रश्न क्रमांक चौतीस भारतामध्ये निर्माण झालेले सर्वात नवीन राज्य खालीलपैकी कोणते आहे भारतामध्ये निर्माण झालेले सर्वात नवीन राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक तेलंगणा राज्य या ठिकाणी योग होईल प्रश्न क्रमांक अडतीस वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहे त्या ठिकाणी ऑसन क्रमांक तीन परभणी या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस सरपंच होण्यासाठी किमान वयोमरदा खालीलपैकी किती पाहिजे सरपंच होण्यासाठी किमान वयोमरदा खालीलपैकी किती पाहिजे त्या ठिकाणी ऑसन क्रमांक दोन एकवीस वर्षे या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक चाळीस टिपू सुलतानचा मृत्यू खालीलपैकी कोणत्या युद्धामध्ये झाला होता टिपू सुलतानचा मृत्यू हा खालीलपैकी कोणत्या युद्धामध्ये झाला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार श्रीरंगपट्टणमची लढाई या ठिकाणी योग्य सुरु होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस अणुभट्ट्यामध्ये इंधन म्हणून खालीलपैकी कशाचा वापर करतात अणुभट्ट्यामध्ये इंधन म्हणून खालीलपैकी कशाचा वापर करतात त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन युरेनियम या ठिकाणी योग होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस अग्निशामन वायू म्हणून खालीपैकी कोणत्या वायूचा उपयोग करतात अग्निशामन वायू म्हणून खालीपैकी कोणत्या वायूचा उपयोग करतात त्या ठिकाणी अशुक्रमांक क्रमांक तीन कार्बन डायऑक्साइड वायू या ठिकाणी गॅस रोईल सूर्याची किरणे पृथ्वीवर पोहोचण्यासाठी खालीलपैकी किती वेळ लागतो सूर्याची किरणे पृथ्वीवर पोहोचण्यासाठी खालीलपैकी किती वेळ लागतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आठ मिनिट या ठिकाणी रोईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस ग्रामगीता खालीलपैकी कोणी लिहिली होती ग्रामगीता ही खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे या ठिकाणी ऑफन क्रमांक तीन संत तुकडोजी महाराज या ठिकाणी होईल हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बावनथळी हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे या ठिकाणी ऑपन क्रमांक तीन भंडारा जिल्हा या ठिकाणी योग्यांसर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस तेजस्विनी सावंत ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तेजस्विनी सावंत ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन नेमबाजी या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस महाराष्ट्रामधला पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्रामधला पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता आहे त्या ठिकाणी ऑफ क्रमांक तीन सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस भारतामधील पहिली सार्वत्रिक निवडणुका खालीलपैकी कोणत्या वर्षी पार पडली होती भारतामधील पहिली सार्वत्रिक निवडणुका खालीलपैकी कोणत्या वर्षी पार पडल्या होत्या त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीशे बावन या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास शिवाजी सागर जलाशय असे खालपैकी कोणत्या जलाशयाला म्हटले जाते शिवाजी सागर जलाशय असे खालपैकी कोणत्या जलाशयाला म्हटले जाते अशुक्रमाक दोन कोयना जलाशय या ठिकाणी यो गॅस रोईल प्रश्न क्रमांक पन्नास सह्याद्रीच्या निर्मितीचे कारण खालीलपैकी कोणते आहे सह्याद्रीच्या निर्मितीचे कारण खालीलपैकी कोणते आहे त्या ठिकाणी अशुक्रमांक एक प्रस्तरभंग या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक बावन खालीलपैकी दाबाचे एकक कोणते आहे खालीलपैकी दाबाचे एकक खालीलपैकी कोणते आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन पास्कल या ठिकाणी दाबाचे एकक होईल प्रश्न क्रमांक त्रेपन्न महाराष्ट्र पठार हा खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेला आहे महाराष्ट्र पठार हा खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेला आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक चार बेसॉल्ट खडक या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक चोपन पृथ्वीच्या सर्वात मधल्या थरास खालीलपैकी काय म्हणतात पृथ्वीच्या सर्वात मधल्या थरास खालीलपैकी काय म्हणतात त्या ठिकाणी प्रावरण या होईल प्रश्न क्रमांक पंचावन्न लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणता आहे लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणता आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार अंदबा निकोबार या ठिकाणी योग्य सुरु होईल प्रश्न क्रमांक छप्पन भारतामधील सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून खालीलपैकी कोणते टोक हे ओळखले जाते भारतामधील सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून खालीलपैकी कोणते टोक हे ओळखले जाते या ठिकाणी औषध क्रमांक दोन इंदिरा पॉइंट या ठिकाणी योग्य रोईल प्रश्न क्रमांक सत्तावन्न पांढरे सोने पिकवणारा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे पांढरे सोने पिकवणारा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे त्या ठिकाणी ऑश क्रमांक एक यवतमाळ जिल्हा <कित्टक> या ठिकाणी अठ्ठावन ड्रासेराही वनस्पती कुठल्या वर्गामध्ये मोडते ड्रासेराही वनस्पती खलपैकी कुठल्या वर्गामध्ये मोडते त्या ठिकाणी ऑशक्रमांक तीन कीटक भक्षी वनस्पती या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक साठ अभियान या शब्द समान आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे अभियान या शब्द समान आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन मोहीम या ठिकाणी योग रोएल प्रश्न क्रमांक एकसष्ट दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे दार्जिलिंग जा। हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधले ठिकाण आहे तर आपल्याला नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे ते